2 वर्षात 75 पेक्षा जास्त विधवा पुनर्विवाह, 150 विधवांना दिला रोजगार. मानस फाउंडेशन कडून विधवा, घटस्फोटित, परितक्ता महिलांसाठी राबवली जात आहे चळवळ. अजूनही समाजाचा विधवा, परितक्ता, घटस्फोटित, एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे त्या प्रमाणात बदलला गेलेला नाही. त्यासाठीच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात ही चळवळ गेल्या 2 वर्षापासून पुन्हा एकदा उभी राहिली आहे. त्यातून मोठे बदल घडताना देखील दिसत आहेत. पाहूया त्या संदर्भातील ही एक चांगली बातमी. विधवा, घटस्फोटित, परितक्ता, एकल महिलांना अजूनही समाजात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी बुलढाण्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी गेल्या 2 वर्षांपूर्वी काही महिला आणि पुरुषांना घेऊन मानस फाउंडेशनची स्थापना केली. या 2 वर्षात त्यांनी विधवा महिलांच्या अनेक समस्यांवर अभ्यास करून विधवा महिलांसाठी रक्षाबंधन, विधवा महिला परिषद, विधवा पुनर्विवाह सोहळा, विधवा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले, ज्यामध्ये 2 वर्षात 75 विधवांचे पुनर्विवाह, 150 पेक्षा अधिक विधवा महिलांना रोजगार देण्यात मानस फाउंडेशनला यश आले आहे. मानस फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या 4 गोष्टीवर आम्ही काम करायला लागलो. एक, त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम, त्यासाठी त्यांनी विधवा रूढी परंपरातून मुक्त करणे. नंबर 2, त्यांना रोजगार मिळवून देणे. त्यांचा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणे. आणि म्हणून यासाठी आम्ही एक पहिला विधवा महिला परिचय मेळावा घेतला, त्यानंतर विधवा महिला परिषद घेतली, त्यानंतर विधवा महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी पुनर्विवाह सोहळा घेतला, विधवा महिलांसोबत रक्षाबंधनचे कार्यक्रम घेतले. आणि या दृष्टीनं समाजमन बदलण्याचं काम आम्ही निश्चितपणे करत आहोत आणि त्याला हळूहळू यश आम्हाला. विधवा झालेल्या आणि त्यातही मुलं असलेल्या महिलांच्या पुनर्विवाहासाठी तिच्या कुटुंबातील व्यक्ती पुढाकार घेत नाहीत आणि महिला देखील बोलताना दिसत नाहीत. त्यामुळेच मानस फाउंडेशनचे अशा विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून 75 पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावून दिले आहेत. या महिला आज रोजी आपल्या सुखाने संसार करीत आहेत, तर विधवा महिलांच्या बाबतीत पुढाकार घेणारे एक नवीन हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याने विधवा महिलांना देखील याचा अभिमान वाटतोय. माझे पहिले पती 2019 मध्ये किडनीच्या आजाराने निधन पावले. माझ्यासोबत माझे 2 मुले व मी, ते गेल्यानंतर आम्ही आईवडिलाकडे राहिलो. त्याच्यानंतर मग मानस फाउंडेशन, शिवशाही मानस फाउंडेशनच्या अंतर्गत जो वधूवर परिचय मेळावा जो कार्यक्रम राबवण्यात आला लहाने सरांचा, पुनर्विवाह विधवा महिलांसाठी, तिथे मी परिचय नोंदवला. तिथे मग आमचा भाकडे सरांसोबत परिचय झाला आणि त्यानंतर मग तिथे कार्यक्रम घेण्यात आला. तिथे आमचा पुनर्विवाह मुलांसोबत स्वीकारलं सरांनी. वैवाहिक जीवनात आम्ही सुखी आनंदी, मुलांसोबत सुखी आहोत. आजही पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात विधवा महिलांच्या एकल महिलांच्या आणि परित्यक्ता महिलांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. त्या समस्यावर मानस फाउंडेशन ही संस्था एक छान काम उभं केलेलं आहे. त्यांनी ग्रामीण भागातल्या जेव्हा विधवा महिलांच्या, एकल महिलांच्या जेव्हा आम्ही समस्या जाणून घेतल्या, त्यावरती कुठेतरी काम करण्याची एक गरज होती आणि अशा महिलांना, माझ्यासारख्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं. त्याबद्दल जिजाऊ सृष्टीमध्ये हे एक नवीन उपक्रम छान सुरू झाला, त्याबद्दल मी मानस फाउंडेशनचे मनस्वी आभार. विधवा महिलांना इतर समस्येबरोबर रोजगाराची सर्वात मोठी समस्या आहे हे लक्षात घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शहरातील व्यापारी, उद्योगपती, संस्था चालक यांना एकत्रित करून मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक महिलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इंग्लिश कॉन्व्हेंट, पतसंस्था, खासगी दवाखाने, पाळणाघर, त्याचबरोबर इतर आस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे. समस्या आजही समाजात सोडवल्या जात नाही. ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या महिला स्वतःचे प्रश्न कुठे मांडत नाहीत. त्यांना अनेक समस्या आहेत पण त्या समस्येचं निराकरण कुठे होताना दिसून येत नाही. या समस्या सोडवण्यासाठी, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आज रोजी त्यांनी पुनर्लग्नाचा विचार जो केलेला आहे, ते या मानस फाउंडेशनच्या वतीने जे लग्न झालेले आहेत
त्याचा उद्देश किंवा नवीन परिवर्तन नवीन चळवळ जी होत आहेत समाज बदलण्याचा दृष्टिकोन महिलांना जे स्थान पाहिजे आहे ते दिल्या जात आहे हे मानस फाउंडेशनच्या वतीने जे प्रश्न त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे या दृष्टिकोनातून महिलांचे प्रश्न सुटण्याचा किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा जो त्यांनी एक व्यासपीठ निर्माण केलेला आहे त्यातून महिलांचे प्रश्न सोडवण्याचा बुलढाणा सारख्या शहरातून निर्माण होत आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे ही चळवळ बुलढाण्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात उभी झाली पाहिजे. भारतीय समाज पद्धतीमध्ये विधवा महिलांना अत्यंत दुय्यम स्थान होतं. माझ्यासारख्या विधवा महिलेला स्वतःची समस्या मांडण्यासाठी कुठे जागाच उपलब्ध नव्हती. मानस फाउंडेशनच्या अंतर्गत अशी एक जागा उपलब्ध झाली की ज्यामध्ये माझ्यासारखी विधवा महिला माझ्या समस्या मांडू शकते आणि भारतीय समाजामध्ये महिला ज्या बोलत नव्हत्या त्या महिला आता बोलत्या झाल्यात आणि या मानस आज जवळजवळ 2.5 वर्ष झाली आहेत मानस फाउंडेशन विधवा महिलांसाठी काम करत आहे. महिला या विधवा महिलांच्या समस्या समजून घेऊन विविध विषयावर काम करत आहे तर या मानस फाउंडेशनचे मी धन्यवाद तर मानतेच परंतु या माध्यमातून महिला ज्या काय बोलत्या झाल्यात त्याचा देखील आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला एक ठिकाण मिळालं एक हक्काचं ठिकाण मिळालं की जिथे आम्ही आमच्या विविध प्रकारच्या समस्या मांडू शकतो. गेल्या 2 वर्षापासून दत्तात्रय लहाने आणि त्यांचे मानस फाउंडेशन विधवा महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहे परंतु आता ही चळवळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता राज्यभरात उभी राहावी असे अनेक मानस फाउंडेशन निर्माण व्हावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक व्यक्त करत आहेत. महिलांच्या ज्या समस्या आहेत ह्या फार मोठ्या आहेत अगदी म्हणजे प्राचीन काळापासून त्याच्यामध्ये काही समाज पुरुषांनी बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते प्रयत्न म्हणजे यशस्वी झालेले आहेत किंवा काही प्रमाणात अजूनही त्याच्यामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे. बुलढाण्यामध्ये मानस फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक डी एस लहाने यांनी एक चांगलं काम चालू केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विधवा परिषदा विधवांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विधवांचे पुनर्विवाह लावलेले आहेत आणि एक सामाजिक मानसिकता तयार करण्याचं काम मानस फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. हा प्रयत्न एका विशिष्ट भागापुरता प्रयत्न आहे खरं म्हणजे परंतु व्यापक प्रमाण त्याला राज्य पातळीवर देश पातळीवर हा प्रयत्न जर गेला तर अनेक ठिकाणी असे फाउंडेशन अनेक ठिकाणी प्राध्यापक डी एस लहाने जर तयार झाले तर महिलांच्या जीवनात बदल घडू शकतो